आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. छत्रपती शिवाजी महाराज युवा आघाडीची कोणत्याही पक्षाशी व गटाशी तसेच आघाडीशी युती नाही. आघाडीची युती आहे ती शिरोळच्या जनतेशीच. त्यामुळे माझ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीस जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद पाठिंबा आहे. या पाठिंब्यावरच नगर परिषद निवडणुकीत परिवर्तन घडणार, घराणीशाही मोडीत निघणार असा दावा आघाडीचे प्रमुख व माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद लडगे यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत व्यक्त केला आहे. लडगे पुढे म्हणाले, शिरोळच्या राजकारणात घराणीशाही आणि मक्तेदारी सुरू झाली आहे. सामान्य माणसाने निवडणूक लढवायची नाही अशी प्रथा पडली आहे. जनतेने तिसऱ्या पर्यायाला मान्यता दिली आहे, त्यामुळे अशा स्वार्थी राजकारणाला मुठमती द्यायला हवी. यासाठी मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. आम्ही जनतेला फसविणार नाही. जो निर्णय घेतला आहे तो जनतेच्या हिताचाच आहे. लडगे घराण्याने व मी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आतापर्यंत जनतेची खूप सेवा केली, तसेच सहकार्यही केले, त्यामुळे ही जनता आम्हाला विसरणार नाही याची खात्री आहे. शिरोळच्या विकासाच्या दृष्टीने जाहीरनामा तयार झाला आहे. आघाडीचे सर्व प्रभागातील उमेदवार निश्चित झाले आहेत. येत्या गुरुवारपर्यंत उमेदवार व जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे असे सांगून लडगे यांनी माझी युती शिरोळच्या जनतेशी असल्याचे पुन्हा एकदा नमूद केले. परत 27 तारखेला पत्रकार परिषद घेऊन माझ्या सर्व उमेदवारांचे 17 उमेदवारांचे प्रभाग निहाय नावे जाहीर करून 27 तारखेनंतर मी 17 नगरसेवक पदाचे उमेदवार आणि माझा नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरायची आम्ही प्रोसिजर चालू करणार आहे. आणि 27 तारखेला आपली परत एकदा पत्रकार मीडियावाल्यांची पत्रकार परिषद घेऊन त्या 27 तारखेला मी 17 नावांची यादी जाहीर करून यादी प्रसिद्ध करून आपल्याला जे काय माझ्या आघाडीमार्फत जे काय गावच्या दृष्टीनं विकासाच्या दृष्टीनं जे काय असेल ती भूमिका मी माझी स्पष्ट करणार आहे. ह्यापूर्वी जी पत्रकार परिषद बोललो की शिरोळमध्ये परिवर्तन झालं पाहिजे, घराणेशाहीला थारा दिला नसला पाहिजे, त्या पद्धतीनं मी गेली 1 महिनाभर वेगवेगळ्या समाजातील प्रमुख लोकांच्या भेटी घेऊन प्रमुख जे कार्यकर्ते त्यांच्या भेटी घेतल्या. त्या सर्वांचं मत उत्स्फूर्तपणे मनापासून त्यांनी ह्या धोरणाला पाठिंबा दिला आहे आणि शिरोळमध्ये परिवर्तन घडणार हिची मला पूर्णपणे खात्री आहे.